सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून पालखी मार्गावरती 52 वैद्यकीय पथके तैनात करण्यात आलेली आहेत। पाहूया सविस्तर या बातमीमधून। सातारा जिल्ह्यातून 28 जून ते 4 जुलै या कालावधीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे। या सोहळ्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झालेला आहे। वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी विविध पथके तैनात करण्यात आलेली आहेत। पालखी मार्गावर वैद्यकीय मदत पथके आणि फिरत्या पथकांसह एकूण 52 पथकाद्वारे वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे। पालखीचा मुक्काम लोणंद, तरडगाव, फलटण विमानतळ आणि बरड या ठिकाणी एकूण 6 मुक्काम होणार आहेत। कोरोनामुळे 2 वर्ष पायी वारीचा सोहळा झालेला नव्हता, त्यामुळे यंदाच्या वर्षी जास्त वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे। आरोग्य विभागातर्फे आरोग्य सेवांसाठी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत। सर्व विभागांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा पार पाडण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिलेल्या आहेत। अठ्ठावीस जून रोजी ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं आगमन सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि प्रथेप्रमाणे नीरा नदीच्या या ठिकाणामध्ये माऊलीच्या पादुकाचं स्नान केलं जातं आणि नंतर मग लोणंदला पालखी मुक्कामासाठी जाते। शेकडो वर्षाची परंपरा आहे। आज या विभागामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते येत असताना या जिल्ह्यामध्ये 6 दिवस मुक्काम आहे माऊलीच्या पालखीचा आणि त्याच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये माननीय अजित पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही वेळोवेळी बैठका घेतल्या, आम्ही सातारला बैठक घेतल्या आणि आता प्रत्यक्ष जे काम झालं रस्त्याच्या बाबतीमध्ये आहे, झाडं वाढलेली त्याच्याबद्दल आहे, स्वच्छतेबाबतीत त्याची पाहणी करण्याच्या निमित्त आम्ही इथं आलो। इथं या घाटाची पाहणी केली तर अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था इथले ग्रामस्थ करतात आणि विशेषतः बॅरिकेडिंग करणं सर्व काम ते करतात। ही अनेक वर्षाची परंपरा, ही परंपरा अशी